ती पत्रकारला पाठव रे इकडे, पत्रकारला पाठवते. हा गाडी पकडली आम्ही, पत्रकारला पाठवते. हा पाडते गाडी पाडत काय पोतकर बाहेर पोतकर पाडते होता मी. पडदे देव गोव्याच्या गाड्या स्वस्त पिस्तल काढतोय बघायचं काम छान. म्हणजे पहिले जे मॅटर घडलेलं होतं गोव्याचं तेच मॅटर करायचंय. आयसर येईल म्हणले आयसर धरा, आयसर धरू पण नका तुम्ही, फक्त हात करा उभा करा त्या आयसरवाल्याला. उभा करता म्हणलं साहेब तुमच्या आदेशावरून आम्ही उभा करू. मग 2 लाख रुपये द्यावं लागते, ती 2 लाख रुपये द्यावं लागते. मग आयसरवाला काय द्यायला तयार नव्हता, तरी बी त्याने हातोड केली. पुन्हा जरा थोड्याच वेळात 10-5 मिनिटात 3 गाड्या तिथे आल्या, पोलिसांच्याच आल्या. तो म्हणला दोघं जण तुम्ही इकडे यावं लागतंय आणि पहिल्यासारखी गेम आपल्याला करायची. म्हणलं की साहेब तुम्ही ही गाडी पोलीस स्टेशनला घ्यावं लागेल म्हणलं, आणि ही गाडी गुटख्याची गाडी आहे म्हणलं, तक्रार म्हणलं घेऊन याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढंच सांगितलं होतं. गुटखा आहे तो त्या गाडीमध्ये होता, तो गुटखा काही पोलिसांनी पकडलेला नाही, पण जे गुटख्यावर ते जे अटॅक करत होते चोर, त्या दरम्यानची जी माहिती मिळाली की ती एक जनरल कोणती तरी गाडी आहे, तिथून काहीतरी माल काढला जात आहे असा जो मेसेज होता त्याप्रमाणे आम्ही काम केलं होतं. त्याच्यामध्ये आता ते गुटखा निष्पन्न झालेलं आहे, तर ते महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे. तर त्याप्रमाणे जे पोलीस आहेत ते फिर्यादी होऊन आता त्याच्यामध्ये गुटख्याचा दुसरा वेगळा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आता हा सगळा म्हणजे की बनाव आहे एवढंच मी सांगतो. पडदे पडदे देव गोव्याच्या गाड्या स्वस्त. बर बर बर, आवाज करू नको. तू लागला का? पिस्तल काढतोय बघायचं काम छान. मग पत्रकारला बोलवते 2 मिनिटं ठीक आहे ती कारवाई करतो मी. घातला करा घातल कर संतोष गाडी जाऊ देऊ नको. आता कोणी गाडी सोडली कोणती? असं नाही. काय झालं पलीकडू हान उतर खाली चल. गोव्याच्या गाड्या सोडता होय. ती पत्रकारला पाठव रे इकडे, पत्रकारला पाठवते. हा गाडी पकडली आम्ही, पत्रकारला पाठवते. पाडते गाडी पाडत काय पोतकर बाहेर पोतकर धरप काढा पोतकरला.
मंथली मंथली काही गोवा आहे सर, संधी हो काही समजा आहे सर, फुल आहे हो का, तरी गोवा आहे येरमाळा पोलीस स्टेशन हो का सर, व्हिडिओ आमचं व्हिडिओ क्लिप आमची बनवत आहेत सर हो का सर, काय प्रकार घडला होता नेमका रात्रीचा प्रकार? कालपासून त्यांचा साडेचार वाजल्यापासून फोन चालू होते आणि मला म्हणले ती दोन पोरांपाशी फोन दे, आमच्या वस्तीतली दोघं जण. मग काल त्यांना मी दोघा जणाला त्यांचा एक आमच्या बीट अंमलदार म्हणून होता त्याला एकदा फोन आलता, त्यांना म्हणला साहेब असं असं बोलणार आहे म्हणले, तर मी त्याला म्हणलं हो ठीक आहे, त्यांनी आल्यावर बोलून करून देतो. राऊत साहेब म्हणून होते त्यांनी बीट अंमलदार, त्यांनी वॉरंट वाटाय असं ते हे चालते. मग त्यांनी हितने गेल्याच्यानंतर मला फोन झालेला होता म्हणून मी फोन लावून दिला आणि त्या पोरांना बोलायला लावलं. मग त्यांचं बोलणं झालं की मी तिथं त्यांचा स्पीकरवर फोन होता, तो म्हणला दोघं जण तुम्ही इकडे यावं लागतंय आणि पहिल्यासारखी गेम आपल्याला करायची आहे. मग ती म्हणल्याच्यानंतर मी म्हणलं तुमची काय चर्चा आहे, म्हणलं कळू द्या, न कळू देता ह्याने बी हे दोघा जणाला बोलून घेतलं तिकडं जेवाय म्हणून. आणि त्याच्या पुढचा प्रकार काय झाला हे मला माहित नाही, पण तिथं गेल्याच्यानंतर ह्यांना हमदम झाल्याच्यानंतर मला फोन आला की म्हणले भाऊ म्हणले आम्हाला बोलून असं असं झालंय. मी म्हणलं थांबा तिथं, म्हणलं मी आलो. मग तिथं गेल्याच्यानंतर मी पाहणी केल्याच्यानंतर मला गोव्याची गाडी दिसून आली, खाली गोवा पल्ल्याला दिसल्याच्या नंतर मी म्हणलं सर मला असं नसतं म्हणलं, प्रेमाने म्हणलं आम्ही म्हणलं एकतर जातीला प्रवर्तन करतोय म्हणलं चोरीपासनं म्हणलं हो नाही म्हणून, पण म्हणलं ही काय प्रकार आहे म्हणलं. मग त्यावेळेस मी पोरांना म्हणलं तुम्ही मला पहिले हे जर कळलं असतं म्हणलं मी एस पी साहेबांना सांगितलं असतं म्हणलं. एवढं झालं आणि तिथनं मी पोरांना म्हणलं वा तुमचं काय करायचं काय देणं म्हणलं कारवाई करा नंतर काय करा, तिथनं सांगून तेवढं मी निघून आलो. पोलिसांसोबत झटापट झाली, कशामुळे झटापट झाली? नाही ना काही नाही, फक्त पोलिसांना म्हणलं की साहेब तुम्ही ही गाडी पोलीस स्टेशनला घ्यावं लागेल म्हणलं आणि ही गाडी गुटख्याची गाडी आहे म्हणलं, तक्रार म्हणलं घेऊन ह्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढंच सांगितलं होतं आम्ही. आणि त्यांनी गच्ची दर कुठं मारा आणि त्यांनी करायला लागले, त्यानंतर रिव्हॉल्वर काढ कुठं हे कर, आम्ही तिथनं निघून आलो. मग हे बी पोरं भ्यायला लागले म्हणलं साहेब असं असं झालंय, आम्ही पुन्हा मी म्हणलं नको म्हणलं, त्यांनी रिव्हॉल्वर काढून द्यावं लागले म्हणलं चला म्हणलं आपलं उग कशाला म्हणलं तोंडाला तोंड लावायचं. आणि आमच्या इथं बैठका झाल्यात चोरीच्या विषयावर, बाबा कुणी चोरी करायची नाही म्हणलं चोरी प्रवृत्त व्हायचं आपल्याला, पारधी समाज आहे आपला कवर विषय झाला. यापूर्वी असे काही पोलिसांकडून तुम्हाला कारवाई करायला लावलेलं होतं का? ह्याच्या पहिले एकदा झालती त्यांच्याकडनं ह्या दोघांना पाठवलं होतं, त्यावेळेस अमोल जाधवनी त्यांनी गेम करायला लावला होता, असं गाडी असं धरली होती. ह्या दोघांनी गाडी धरल्याच्या नंतर इथं तोडपाणी झालतं, आमच्या वस्तीच्या थोडं पुढं 100-200 मीटरवर जाऊन तोडपाणी झालती.
आणि ते नकुल पंडितची गाडी आहे म्हणून मला सांगितलं. म्हणलं कुठला नकुल पंडित मला माहित नाही. म्हणलं ही गाडीची म्हणलं कायदेशीर कारवाई करावी लागेल तुम्हाला. तो म्हणला हो ठीक आहे मी करतो म्हणून त्यांनी गाडी वाटोला लावली आणि त्यांनी तोडपाणी करून निघून गेले. काय घडलं होतं संध्याकाळी दरम्यान 4:30 वाजता दिवस मावळायच्या आधी राऊत साहेबांचा फोन आलता. आमच्या थोरल्या भावांपाशीच फोन आलता. आम्ही जरा बाहेर होतो. आम्हाला फोन आल्यानंतर संतोषनं आम्हाला असं असं निरोप दिला की तुम्हाला यावं लागतं आमच्यापाशी. मग आम्ही आलो तर आल्यापासून आम्हाला राऊत साहेबांनी सांगितलंय की मोठे साहेब बोलवायला लागले ती यावं लागतंय यावं लागतंय. म्हणल्यावर आम्ही रस्त्यावर गेलो. रस्त्यावर गेल्यावर मग साहेब म्हणले की असं असं एक मॅटर आहे. मॅटर मग म्हणल्यापासून आम्ही म्हणलं मॅटर नेमकं काय आहे साहेब. ते म्हणले पहिलं जे मॅटर घडलेलं होतं गोव्याचं तेच मॅटर करायचंय. आयसर येईल म्हणले आयसर धरा. आयसर धरू पण नका तुम्ही फक्त हात करा उभा करा त्या आयसरवाल्याला. उभा करता म्हणलं साहेब तुमच्या आदेशावरून आम्ही उभा करू. मग बराबर काहीतरी 11:30-11 दरम्यान आयसर आला आणि आम्ही हात केला तो आयसरवाला बी उभा राहिला. आयसरवाला उभा राहिल्यापासून आम्ही तिथंच उभा होतो. आपलं टोल नाक्याजवळ नाही पेट्रोल पंपाजवळ. मग आयसर आल्यानंतर पोलिसांची गाडी सोबतच होती. आयसर पुढे उभा केला आणि त्याच्या माग पोलिसांची गाडी उभा केली. आम्ही गेल्यापासून आम्ही फक्त एवढं विचारलं आम्हाला उस्मानाबादला जायचंय सोडता का. मग उस्मानाबादला सोडता का म्हणल्यावर त्यांनी म्हणले सोडतात. सोडतात म्हणल्याबरोबर त्यांनी पोलिसांनी येऊन गाडीही केली. गाडी पकडल्यानंतर मग ती म्हणले तुम्ही थोडं साईडला व्हा. तुम्ही साईडला व्हा म्हणल्यानंतर तिथं उभा जे होते दोन साहेब ते अमल जाधव आणि हजारे साहेब हे दोघं जण गेले की ड्रायव्हरला बोलले. ड्रायव्हरला थोडी बातचीत केली त्यांनी असं असं केले की म्हणले ती 2 लाख रुपये द्यावं लागते. ती 2 लाख रुपये द्यावं लागते. मग आयसरवाला काय द्यायला तयार नव्हता तरी बी त्यांनी हातोड केली. पुन्हा जरा थोड्याच वेळात 10-5 मिनिटात 3 गाड्या तिथे आल्या पोलिसांच्याच आल्या. अधिकारी आले तिथं थोडी गाडी मागून फाडलेली होती. ती गाडी पाहिल्यानंतर म्हणले इथं हे असलं कसलं कुठाना चाललं कशामुळे चाललं हे असलं दंगाप्रसाद कशामुळे चाललंय. तो दंगाप्रसाद चालू झाल्यानंतर आमच्या इथले 5-4 पोरं होती. तिकडचे 10-12 पोलीस होती. मग आम्ही तिथं उभा होतो. तिथं मग हजार साहेब म्हणले तुम्ही साईडला व्हा थोडे. आमचा आम्ही बघतो. आमचा आम्ही मिटवतो. आमचा आम्ही आपसात बघतो. आमच्या आपसात बघतो म्हणल्यावर आमचा थोरला भाऊ म्हणला असं आपसात मिटवू नये कायदेशीर गुन्हा हे आहे ही ठाण्याला गाडी न्यावी लागते. मग हजार साहेब म्हणले ही आमचा आपसचा मामला आमचा आम्ही मिटवू नाही तर सोडून देऊ. हे झाल्यानंतर मग तिथं थोडी जरा हाडदूर झाली हाणामार झाली थोडी. पोलिसांनी आम्हाला बी मारलं. पोलिसांना आम्ही बी थोडी गचांडी दिली. आम्ही बी मारलं थोडंफार. मग आमची काय चूक नव्हती. आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल करण्या आमच्यावर गुन्हा व्हायल्यामुळे आम्ही थोडंफार हावभाव केला तिथं. एवढंच झालं दुसरं काय नाही. त्यांच्यावर हजार साहेब आणि अमोल जाधव ह्यांना अटक व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. रात्रीतून काही गुटखा पकडल्याची काही घटना आणि पोलिसांवर काहीतरी अटक झाल्याची काही घटना घडली काय नेमकं सविस्तर घडलं. रात्री 11:00 आमच्या गाड्या 2 पेट्रोलिंगला होत्या. त्या 2 गाड्यापैकी एका गाडीवरील पेट्रोलिंगवर असलेले हवालदार राऊत यांनी मला माहिती दिली की एक आयशर टेम्पो वरती काही इसम चढलेले आहेत आणि ते त्या टेम्पोतून काही गोण्या काढून फेकत आहेत रोडला आणि त्या गोण्या चोरी करत आहेत. तर त्यावेळेस त्यांचा फोन आल्यानंतर मी त्यांना विचारलं की कुठे आहेत ते. तर ते म्हणाले की ते असं करत आहेत आणि याच्याकडून तेरखड्याकडून वळून येरमळ्याच्या दिशेने ती गाडी परत पळली आहे. म्हणजे गाडीचा ड्रायव्हर गाडी पळवत आहे. आमचे ते आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. लोक वर चढलेले आहेत गोण्या फेकत आहेत आणि माझ्या गाडीच्या मागे सुद्धा पारद्यांची एक बोलेरो गाडी आहे. कुठल्या तरी चोरांची एक बोलेरो गाडी आहे त्याच्यामध्ये पण 10-15 लोक आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर दुसरी जी गाडी आहे मी राऊतांना सांगितलं की दुसरी जी पेट्रोलिंगची गाडी आहे PSI निंबाळकर साहेबांची त्यांना सुद्धा तुमच्या मदतीला बोलवून घ्या. मग राऊतांनी त्यांच्या मदतीला ते PSI निंबाळकरांची दुसरी जी गाडी आहे पेट्रोलिंगची ती सुद्धा गाडी बोलवून घेतली. आणि त्याच वेळेस मी आमचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांना बोलवून घेतलं आणि मी आणि अमोल जाधव सुद्धा त्या घटनास्थळी गेलो. तर जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो तेव्हा त्याच्या अगोदरच त्या घटनास्थळी गाडी जी होती आयशर ती रस्त्याच्या कडेला थांबलेली होती. तर त्या गाडीला आम्ही चौकशी करत असताना त्यावेळेस अगोदर ते लोक 2 गाड्या पोलीसच्या बघून बाजूला गेले होते थोडे. त्यानंतर आमची गाडी तिथं गेल्या मी गेल्यानंतर तिथे परत बघून ते चौकशी करत होतो. त्या ड्रायव्हरला मारहाण झाली होती
किंवा जे काही प्रकार झाला होता त्याची चौकशी करत असताना पुन्हा ते एका बोलेरोमध्ये बसून 15-20 लोक आले, पाच चार पाच मोटरसायकली आणि बोलेरो गाडी, आणि त्यांनी काही मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे चालू केले आणि त्यांनी वेगळ्याच प्रकारचा सूर घेऊन तिथं पोलिसांवरच काहीतरी आक्षेप घेण्याचे प्रयत्न आणि काहीतरी वेगळे गोंधळ करत होते. त्यावेळेस आम्ही त्यांना समजवण्याचा किंवा ती परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी आमच्यावर सुद्धा अटॅक केला आणि म्हणजे ऐकत नव्हते. आणि आमचे एक अमोल जाधव आहेत पोलीस कर्मचारी, त्यांना सुद्धा त्यांनी गलुरीच्या साह्याने आणि धक्काबुक्की करून मारहाण केलेली आहे. तर या प्रकरणामध्ये त्यानंतर आम्ही ती सदरची गाडी कशीबशी त्या तिथून काढली. आमच्याकडे त्यावेळेस अपुरा स्टाफ होता, पण नंतर आम्हाला पूर्ण स्टाफ प्राप्त झाला होता कंट्रोलवरून. त्यानंतर आम्ही ती गाडी तिथून घेतली आणि ती गाडी घेऊन ते ड्रायव्हरसह आम्ही पोलीस स्टेशनला आलो. आणि पोलीस स्टेशनला त्यामध्ये त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच अमोल जाधव जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना जे मारहाण झाली किंवा बाकीच्या पोलीस स्टाफमधल्या लोकांना सुद्धा जी हुज्जत झाली आणि जे प्रकार झाला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही 353 आणि बाकीच्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता हा जो प्रकार आहे या प्रकाराविषयी त्यांनी काही प्रकारचे वेगळे व्हिडिओ किंवा काही लोकांना मीडियाला वाईट दिलेले आहेत, पण तो जो भाग आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आणि जी काही घटना घडली ती घटना अशा प्रकारे आम्ही त्याचं गुन्हे दाखल करून त्याच्यातील पुढील तपास करत आहोत. त्या गाडीमध्ये जो गुटखा माल होता जे नंतर निष्पन्न झाले त्या गुटख्याचा सुद्धा वेगळा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आणि तसंच ते जे फिर्यादी आहेत ते टेम्पो चालक आयशर चालक त्यांचा गुन्हा घेतलेला आहे दरोड्याचा आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील तपास करत आहोत. नेमकं रात्री जेव्हा ही घटना घडली जो व्हिडिओ जो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांना समोरून शिवीगाळ केली जात होती, धक्काबुक्की केली जात होती, त्यावेळेस पोलिसांनी प्रतिविरोध का केला नाही? प्रतिविरोध आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो. ते 20-25 लोक होते आणि आम्ही त्यांना समजून नेमका प्रकार काय घडला पोलिसांना ऍट द मोमेंट. आमचे काही स्टाफ जो होता दोन गाड्यातला तो वेगळा होता आणि आम्ही नंतर तिथे पोहोचलो होतो, त्यामुळे नेमका सगळा प्रकार समजण्यामध्ये थोडीशी आम्ही चौकशी करून तिथे हे करणार होतो. त्यावेळेस तो ऍक्ट झालेला त्यांच्याकडून, त्यामुळे आम्ही त्यांना समजून तो प्रश्न समजून घेत होतो आणि त्यांना पकडण्याचा सुद्धा प्रयत्न करत होतो, पण ते आमच्या पुऱ्या मनुष्यबळामुळे थोडंसं हे झालं. पण त्याच्यानंतर पुढे आम्ही कंट्रोल मिळालो आणि ती गाडी आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्यानंतर आम्ही परत पेट्रोलिंग करत त्यांचा सर्व शोधाशोध केला आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्यात सविस्तर ते आमच्या अंमलदाराचं मेडिकल करून आम्ही त्याच्यामध्ये त्याचा 353 आणि जे कंटेनरचे ड्रायव्हर आहे आयशर टेम्पोचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. आता ऍक्च्युअली हा जो गुटखा आहे तो त्या गाडीमध्ये होता, तो गुटखा काय पोलिसांनी पकडलेला नाही, पण जे गुटख्यावर ते जे अटॅक करत होते चोर त्या दरम्यानची जी माहिती मिळाली की ती एक जनरल कोणती तरी गाडी आहे तिथून काहीतरी माल काढला जात आहे असा जो मेसेज होता त्याप्रमाणे आम्ही काम केलं होतं. त्याच्यामध्ये आता ते गुटखा निष्पन्न झालेलं आहे तर ते महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे, तर त्याप्रमाणे जे पोलीस आहेत ते फिर्यादी होऊन आता त्याच्यामध्ये गुटख्याचा दुसरा वेगळा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संबंधित लोकांचा काही एक दावा देखील समोर येतोय की त्याच्यामध्ये आपण स्वतः आणि अमोल जाधव यांनी 50,000 रुपये आमिष दाखवून त्यांना गाडी लुटायला लावला असा ते आरोप करत आहेत. आता हा सगळा म्हणजे की बनाव आहे एवढंच मी सांगतो.